नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी जनार्दन वगैरे आणि इस्रायल जर्मन टेक्नॉलॉजीमध्ये आपलं स्वागत आहे. महाराष्ट्रातून अनेक ठिकाणाहून आपल्याला शेतकरी व्हिजिट देतात आणि प्रत्यक्ष बघतात की इस्रायल जर्मन टेक्नॉलॉजीमध्ये जनार्दन वगैरे काय काम केलं. तर मित्रांनो, 3x14 फूट, 3x10 फूट, 3x7 फूट अशा अनेक प्रकारच्या लागवडी आपण करून महाराष्ट्रभर त्याचा प्रचार केला की जेणेकरून माझ्या शेतकऱ्यांना काहीतरी शेतीतून उत्पन्न यावं. याचा अर्थ असा नाही की माझ्या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना शेती येत नाही. शेती येते, पण त्याच्यामध्ये होणारे बदल हे तुम्हाला करावेच लागतील, जेणेकरून तुमच्या उत्पन्नात जास्तीत जास्त टनेजमध्ये वाढ जर झाला आणि भाव जरी कमी पडला तरी जास्तीत जास्त आपल्याला फायदा मिळावा, जेणेकरून आपल्या शेतकऱ्याच्या खिशात किमान 1.5 ते 2 लाख रुपये कसे पडतील याच्यावर आपण फोकस केला. आणि त्याच्यामुळे महाराष्ट्रातून नव्हे तर पूर्ण भारत देशातून जागतिक लेवलला सुद्धा लोक येत आहेत, याचं प्रशिक्षण घेत आहेत आणि प्रशिक्षण घेऊन आपल्या जमिनी डेव्हलप करत आहेत. मित्रांनो, पडीक असलेल्या जमिनीवर आजकाल भयानक लागवडी झाल्या, त्याच्यामध्ये फळबागांचा जास्तीत जास्त समावेश झाला. ज्याप्रमाणे चीन सारख्या देशांना आज मास्क घेऊन फिरायला लागत आहे, कशासाठी? ऑक्सिजनसाठी. तर माझ्या भारत देशातील कुठल्याही राज्याला अथवा जिल्ह्याला ही वेळ अजिबात येणार नाही, उलट ऑक्सिजनसाठी हब होईल भारत देश आणि जगातली सगळी लोक खास ऑक्सिजन घेण्यासाठी भारतात पर्यटन करतील अशी वेळ आणायची होती. त्याच्यामुळे असे विविध तरुण आपल्याला जे आज उत्सुक आहेत आणि शेती ॲडव्हान्स शेती करायला ते तयार आहेत, अशी आता त्यांनी तर सुरुवातच केली की आपल्याला शेतीमध्ये करिअर करायचं. हे स्वतः इंजिनियर आहेत, इंजिनियर असून पण शेतीत आज उतरले आणि शेतीमध्ये चांगली शेती करण्यासाठी त्यांनी एक पाऊल पुढं घेतलं आहे. आज ते जॉब करतात मुंबईमध्ये आणि शेती करतात कोल्हापूरमध्ये. जसं मी कोल्हापूरमध्ये शेती करत कोल्हापूरमध्ये जॉब करत होतो आणि नाशिकमध्ये शेती करत होतो, अशी ॲडव्हान्स शेती आज जगाच्या पाठीवर अनेक शेतकरी मला भेटून करत आहेत. आपण आंब्यामध्ये, पेरूमध्ये, सीताफळामध्ये, काजूमध्ये अशा अनेक प्रकारच्या व्हरायटींमध्ये स्टडी केलं, अभ्यास केंद्राची निर्मिती केली, अभ्यास केंद्रामध्ये अनेक जातींची लागवड केली, त्याच्यातून आपण अभ्यास करतो आणि काय आहे बेस्ट ते शेतकऱ्यांना दाखवतो, देतो आणि त्याच्यातून शेतकरी ॲडव्हान्स शेती करून जास्तीत जास्त पैसे कमवत आहेत, नर्सरी उद्योग करत आहेत, त्याच्याबरोबर पूरक व्यवसाय म्हणून त्याच्यातून पण शेतकरी लाखो रुपये कमवत आहेत. तर अशा प्रकारे माझ्या शेतकऱ्यांच्या मुलांसाठी जॉब क्रिएट करायचं काम मी करत आहे. त्याचबरोबर आता भविष्यात पुढं आपण टिश्यू कल्चरच्या लॅब्स बनवणार आहेत, पुढं प्रोसेसिंग युनिट बनवणार आहे, जेणेकरून माझ्या शेतकऱ्याच्या मुलांनाच तिथे मॅनेजर किंवा जे अशिक्षित असतील त्यांना कामं मिळावीत, रोजगार मिळावा, हा उद्देश आपण घेऊन आजपर्यंत काम करत आलेलो आहे, इथून पुढं पण करणार आहे. असे नवीन नवीन गोष्टींचा अपडेट घ्यायचं असेल तर माझा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. यूट्यूब चॅनलचं नाव आहे जनार्दन वागेरे किंवा इस्रायल तंत्रज्ञान आणि शेती जरी टाकलं तरी तुम्हाला बघायला मिळेल. फेसबुकला पण तुम्ही जनार्दन वगैरे टाईप करू शकता. त्याचबरोबर तुम्हाला जर ह्या प्लॉटला व्हिजिट करायची असेल तर वाघेरे मँगो फार्म एवढं फक्त तुम्ही लोकेशनला टाकलं, गुगलला टाकलं तरी तुम्हाला मिळेल. आता आपण नवीन वेबसाईट पण तयार केलेली आहे, www.jdwaghere.com. याला जर तुम्ही व्हिजिट दिली तर तिथे पण अशी बरीच माहिती जी मी अपडेट करणार आहे ती टाकणार आहे, कारण जे प्रत्येक शेतकऱ्याला माझ्या शेतावर येणे गोष्ट शक्य होत नाही तर त्याला जागेवरही चांगली प्रकारे माहिती क्रिएट व्हावी, माहिती मिळावी, विविध भागांचं डेव्हलपमेंट, बहार धरणे, बहारानंतर खतांचं नियोजन, औषधांचं नियोजन, अशा अनेक प्रकारचे ज्या समस्या शेतीमध्ये येतात त्याचा आपल्याला जास्तीत जास्त माहिती मिळून जास्तीत जास्त बेनिफिट कसा मिळेल याच्यावर काम करायचं होतं. धन्यवाद. जय महाराष्ट्र, जय बळीराजा.